आपण सगळेच कधीतरी खूप खचतो, निराश होतो, जगात कोणीच आपलं नाही असं वाटू लागतं. पण एक माणूस असा आहे जो आजारी असो, निराश असो किंवा त्याचा पराभव झालेला असो, तो नेहमीच लोकांसाठी खांदा असतो, तो नेहमीच कोणासाठी तरी आधार असतो, तो नेहमीच कोणासाठी तरी प्रेरणा असतो. गेल्या काही वर्षात तो माणूस निवडणुकीत उभा नसतो, पण लोक त्याच्या भरवशावर उभे असतात. तो माणूस म्हणजे शरद पवार. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपलं जबरदस्त ऑपरेशन सुरू केलेलं आहे. कारण शरद पवार ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरत आहेत, त्यावरून ते महायुतीला प्रचंड मोठा खड्डा पाडणार याविषयी कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आणखी मोठे प्रवेश होणार असल्याचं सूचक विधान पवारांनी केले. आता दिसतंय त्यापेक्षा अधिक लोक पक्षात येतील. शरद पवार पायाला भिंगरी लागल्यासारखी एकूण त्यांचा सगळा प्रवास सुरू आहे. आणि विधानसभेची तयारी तर त्यांची सुरू आहेच. ज्या ज्या ठिकाणी शरद पवार जात आहेत त्या त्या ठिकाणी त्यांचं जोरकसपणे स्वागत होतं हा एक भाग आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या शरद पवारांच्या पक्षाकडे जेवढं इनकमिंग आहे तेवढं अन्य कुठल्याही पक्षाकडे नाही. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय गणित बदलताना दिसत आहेत. तसंच राजकीय पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झालेलं आहे. हा शरद पवारांच्या भाजपा काँग्रेस तसंच अजित पवार गटातील नेत्यांनी भेटीगाठी घेतलेल्या आहेत. शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीत राज्यभरातून अनेक आमदार, माजी आमदार आणि नेते शरद पवार यांची भेट घेत आहेत. अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये आज ते पक्ष प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभेच्या उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत असल्याचं पाहायला मिळते. मान सन्मान आया बहिणीला राष्ट्रवादी पुन्हा.